बैठक संपली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू होती। तर या बैठकीत अमित शहासह एनडीएचे अनेक नेते उपस्थित होते। बैठकीत चर्चा काय झाली याची माहिती अजूनही समोर आलेली नाहीये। महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवरून भाजपसोबत काडीमोड घेतलेली शिवसेना आता एनडीएतून सुद्धा बाहेर पडली आहे। संसदेतील दोन्ही सभागृहात म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेत शिवसेनेचे खासदार विरोधी पक्षात आता बसणार आहेत। ते विरोधी पक्षांच्या बाकांवर बसतील अशी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली। मंत्री ने इस्तीफा दे दिया है। मंत्री इस्तीफा देके उन लोगों ने कांग्रेस और एनसी के साथ चल रहे हैं, इसीलिए अपोजिशन के तरफ उनको सीट अलॉटमेंट हो रहा है। लोकसभा में भी हो रहा है, राज्यसभा में भी हो रहा है।